पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा. सरकारकडून कॉर्पोरेट कर कपात जाहीर. देशातील उत्पादन कंपन्यांना आता 25% कर द्यावा लागणार. भाजपचे ज्येष्ठ नेते स्वामी चिन्मयानंद यांना अखेर अटक. चिन्मयानंद यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी. तुमचा स्तर जितका खालावेल तितके आम्ही उंच भरारी घेऊ. सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल. इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत आहे. चिदंबरम आता तुम्हाला कसे वाटते? खासदार अमरसिंह यांनी चिदंबरम यांना काढला चिमटा. रोहित वेमुला आणि पायल तडवी प्रकरणी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस. शैक्षणिक संस्था विद्यापीठांमध्ये भेदभावासंदर्भातही सरकारला विचारला जाब. देशात पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका. सलग 4th दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट सेक्टर संदर्भातील घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी. शेअर बाजार 1600 अंकांनी वधारला. हाऊदी मोदी कार्यक्रमासाठी तुलसी गबाड यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत. तर कार्यक्रमास हजर राहू शकत नसल्याबद्दलही गबाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार. गोळीबारात एक जण ठार तर अनेक जण जखमी. शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार. शिवसेना 126 तर भाजप 162 जागांवर निवडणूक लढवणार. सेनेचे सचिव अनिल देसाई यांची माहिती. काँग्रेसकडून 5 जणांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती. नेत्यांच्या राज्याच्या विभागनिहाय नेमणुका. शरद पवारांच्या संघर्षाला नियतीचाच आशीर्वाद. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे अमित शहांना उत्तर. भाजपकडून देशभर जनजागरण अभियानाचे आयोजन. भाजपने कलम 370 का रद्द केले हे अभियानातून पटवून देणार. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मामुळे विराट यशस्वी झाला. माजी सलामीवर गौतम गंभीर यांचे वक्तव्य. अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या ट्रिपल सीट चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. प्रेक्षकांसाठी दिवाळी चित्रपट ठरणार मेजवानी.